मुंबईतील आझाद मैदानावरती संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात येत आहे। नेमकं सर काय सांगाल तुम्ही, आज उपोषण करताय, काय प्रमुख मागणी आहे त्याविषयी? प्रमुख मागणी साहेब आमची अशी आहे संभाजी ब्रिगेडची, की सरकारने जो GR काढला आहे त्या GR मध्ये खाजगीकरण करायचाच GR आहे, आणि 9 कंपनीला त्यांनी त्याच्याच माणसाला कॉन्टॅक्ट दिलेला आहे। आणि आता जे लोकांनी आंदोलन करतोय की ज्याच्या करून आम्हाला आरक्षण पाहिजे, पण जर खाजगीकरण झालं नोकऱ्या राहणार तर आरक्षणचा काही संबंधच राहणार नाही। तर आमची पहिली मागणी अशी आहे तो GR रद्द झाला पाहिजे, आणि जे बेकार पोरं आहेत त्यांना सरकारी नोकरी मिळाली, हा मुख्य मागणी आहे। ती मागणी पूर्ण होत नाही तर आम्ही उपासरून सोडणार नाही, जीव गेला तरी चालेल। दुसरी डिमांड आमची BMC ची आहे महानगरपालिकेमध्ये, की जे PT केस 1974 पासून कंटिन्यू चालू आहे, आणि त्यामध्ये सध्या सरकारने हायकोर्टाचा काही कुठेतरी कोणी हे घेतला आहे घेतला तो वांधा नाही, पण सरकारने जर GR मध्ये भंगी शब्द वापरला आहे, भंगी शब्द बोला एन्ट्रोसिटी होते कोणाच्याही नावावर, मग सरकारच्या GR वर ज्या अधिकाऱ्याने सही केली होती त्यावर एन्ट्रोसिटी का होऊ नये, ही मुख्य मागणी आहे माझी। आणि PT केस आमची परंपरा चाललेली आहे, ती कंटिन्यू आमची सतत चालली पाहिजे। आणि सफाई कामगार हा जातीवर काम करत नाही, सध्या नोकरी नसल्यामुळे सर्वच जातीचे लोक सफाई कामगारमध्ये गेलेले आहे। कितीतरी असे पोरं शिकलेले आहे की नोकरी न मिळाले सफाई कामगार गेले आहे, त्यांना असं आहे की आयुष्यात आमच्या मुलांना कुठे नोकरी मिळेल, कारण PT केस असल्यामुळे। आज PT मध्ये 3 जातीला जर PT द्यायचा ठरवला तर मला असं वाटत नाही की कोणाला नोकरी मिळेल, कारण 3 समाजाचे फक्त 3% लोक आहे, बाकीचे मराठी गुजराती OBC असे लोक आहेत। म्हणजे एकतर सरकारने हा धोरणच तयार केलेला आहे की नोकऱ्या संपवायच्या, हा मुद्दा मोठा आहे। आणि हे जी मागासवर्गीय आहे त्यांना कुठं कामच दिया सर, कॉन्ट्रॅक्ट पद्धत याचबरोबर सर्व ठिकाणी तसंच चाललेलं आहे। तुमची विनंतीच आहे सरकारला आयुक्तांना की PT केसमध्ये असा काय करावा की ताबडतोब नोकरी मिळावी, त्यासाठी लाच रिश्वत देता येणार नाही। ज्यावेळी सर्व्हिस निवृत्त होतो माणूस त्या दिवशीचा मुलगा कामाला लागला पाहिजे, त्या दिवशीचा फंड सर्व्हिस मिळाली पाहिजे, 6-7, 8-8, 10-10, 3-3 वर्ष नोकऱ्या मिळत नाही पोरांना। आणि दुसरी गोष्ट, आमचे मुख्यमंत्र्यांनी आम्ही वाचला कुठे पेपरला की जसा शिक्षण अशी नोकरी, पण असं होतच नाही आहे। सफाई कामगार घेतला जातो, आणि कारण काय दाखवतात की आमच्याकडे जागा नाही आहे, म्हणजे शिकून बी उपयोग नाही। सफाई कामगाराचा मुलगा किती शिकला तरी तो झाडूच मारणार आहे। तर आमची सरकारला विनंती आहे याच्यात काय सुधारणा करावी, आणि हा PT केसचा जो रद्द करून भंगी शब्द वापरला आहे असा आमचा खेद आहे त्या शब्दावर, अशी नोंद घ्यावी। पास आंदोलनाचा आज कितवा दिवस आहे, आणि आंदोलनाचा कितवा दिवस आहे? हां, या कालावधीमध्ये मंत्रालयाकडनं संबंधित विभागाकडनं कोणी भेटण्यास आलेलं आहे? कोणी आलं नाही भेटायला। यानंतर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका अशी असणार की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। जीव गेला तरी चालेल, पण आम्ही उपोषण सोडणार नाही। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने व्यक्त केलेली आहे। मी गुणवंत नागा, DRV न्यूज, मुंबई।